तर आपण बघतो फायनलची लढत, शेवटची अंतिम अखेर निर्वाणाची ही फायनल सामना आपला रंगतोय. समोर गोलंदाज स्वप्नील आणि निलेश भोईर, एक मात्तब्बर असा फलंदाज. पहिला चेंडू चांगला तटविला होता, ही एकदा मिळते डिक्लेअर रिजन ने. तर आपण बघतो शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे गाव आयोजित ही चिंटू चषक 2018 च्या अंतिम टप्प्यात, शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचला जातोय. ही शेवटची लढत आहे, फायनलचा मेगा फायनलचा सामना इथं रंगतोय, तो म्हणजे शिरवणे वर्सेस ऐरोली कोलीवाडा. आणि दोन षटकांचा हा सामना बघूया कसा खेळ करतात दोन्ही संघ. दरम्यान आपण बघतोय या शिरवणे प्रतिष्ठान मंडळाचे हे सुसज्ज मैदान आपण बघतोय. हे मैदान हे सुसज्ज मैदान आपण बघतोय, त्या मैदानाचं संपूर्ण श्रेय ज्यांच्या माध्यमातून हे मैदान घडलं. आणि इथं मात्र हा ही संपूर्ण स्पर्धा खेळवली त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे, ते म्हणजे अविनाशी षट सुतार साहेब, तसेच आणि हा खणखणीत षटकार, तसेच दत्ता नाईक आमच्या शिरवणे गावच्या. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण गेले 3 दिवस पंचांची भूमिका बघतोय, तानाजी काका भोईर यांचं देखील चांगलं योगदान बघायला मिळतं, ते म्हणजे हे संपूर्ण स्पर्धा भिरवण्यामध्ये. आणि हे सुसज्ज मैदान जे आपण बघतोय, आणि हा चेंडू जयेश याच्या बॅटमधनं सरळ क्षेत्ररक्षक गाठतोय. तर आपण बघतोय शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे आयोजित ही स्पर्धा, आणि या स्पर्धेच्या अंतिम क्षणाला आपण पोहोचतोय. या अंतिम क्षणी शेवटची लढत लढते, पहिली इनिंग आणि सुरुवात इथं होते. आणि हा चेंडू निलेश भोईर याच्या बॅटमधून निघालेला हा फटका, इथं मात्र एक चांगला झेल टिपला जातो, इथं फलंदाज बाद होतोय. लगेचच नवीन फलंदाजांनी प्राचारण करायचंय. आणि दोन षटकांचा हा सामना मात्र सूर्यास्ताच्या अगोदर इथं संपन्न झाला पाहिजे, आणि लगेचच बक्षीस समारंभ सोहळा पार पडेल. तर आपण बघतोय चिंटू चषक 2018 या भव्य दिव्य आयोजनामध्ये पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची लढत इथं राहते. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं इथं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय चिंटू चषक 2018 ही फायनलची लढत, आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली ते शिरवणे प्रतिष्ठान आणि सन्माननीय आदरणीय विद्यमान नगरसेवक शिरवणे गावचे आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि अविनाश सुतार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. त्यांचं संपूर्ण श्रेय ते या आयोजकांना जात आहे. आणि ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पडताना बघतोय, स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण इथं पोहोचलोय. ही शेवटची लढत रंगतोय, ती म्हणजे शिरवणे वर्सेस ऐरोली कोलीवाडा. आणि जयेश पहिल्यांदा फलंदाजीमध्ये, आणि हा आउटसाइड ऑफस्टिक यॉर्कर लेंथचा हा चेंडू होता, चांगलाच क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, एक धाव मिळेल. आणि धावसंख्या 11. आणि हा फटका बैठा फटका आडव्या पट्ट्यानं मारायचा मानस इथं फसला जातोय. इथं मात्र धावचीची संधी आहे, धावबाद होईल जेडीयू प्रतिष्ठानाकडे. मात्र जयेश पाटील साठी इथं 200 रुपये जमा झालेले आहेत. मॅच नंतर लगेचच त्यांनी ते 200 रुपयाचं पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. तर आपण बघतोय एक फास्ट फॉरवर्ड गेम, कारण सूर्यास्ताला चाललंय. आणि इथं मात्र सूर्यास्त होण्याच्या अगोदर ही स्पर्धा ही शेवटचा सामना संपन्न व्हायला हवा, त्याच्यामुळे थोडासा गेम फॉरवर्ड होतोय, फास्ट होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावर आहे, जयेश स्ट्राईकवर आहे. आणि अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा हा खणखणीत फटका त्याच्या बॅटमधनं निघाला, हा नेत्रदीपक फटका आणि हा षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र आता धावसंख्या पोहोचते 17 वर 17. आणि शेवटचं षटक आहे, आणि अंतिमचे या षटकातील मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंचा कसा काय मात करतोय, आणि टाइमपास करू नका प्लीज क्षेत्ररक्षक संघ. आणि शेवटच्या अंतिमचे 3 चेंडू फेस करेल जयेश पाटील, लीडिंग रन स्कोरर ऑफ दिस टुर्नामेंट.
आणि हा आउटसाइड ऑफस्टिक पिच केला, चेंडू सरळ सोडून दिला होता, पंचांचा वाईटचा यश होता. पुन्हा एकदा एक धावसंख्येनं संघाचा धावपळक हालेल, 18 पोहोचते. सन्माननीय धीरज भुईर यांनी देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये आसनासन होण्यासाठी यायचं आहे, कारण लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. या आपलं देखील स्वागत असेल साहेब. आणि इथे मात्र धावोचित होईल फलंदाज. तर आपण बघतो शिरवणे प्रतिष्ठान आयोजित ही भव्य दिव्य अशी 3 दिवसीय चालू असलेली ही स्पर्धा गेल्या गुरुवारपासून सुरू झाली होती. गुरुवार शुक्रवार आणि आजचा हा शेवटचा अंतिम अखेर निर्वाणाचा फायनलचा हा दिवस आहे. फायनलची लढत इथं रंगतोय आणि आपण व्यासपीठावर बघतोय सन्माननीय शिरणा गावचे नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ उपस्थिती, यांच्या शुभ हस्ते मात्र बक्षीस समारंभ सोहळा पार पडेल. आणि इथं दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव चित बाद. अजूनही एक चेंडू शिल्लक, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19. आणि जर आपल्या स्पर्धेचं जर बक्षिसांचं जर स्वरूप बघितलं तर रोख रक्कम, पहिलं पारितोषिक रोख रक्कम 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये, तृतीय पारितोषिक 15,000 रुपये, आकर्षक असे चषक, असे एक भव्य दिव्य आयोजन असताना मात्र इथं देखील सुरेख सुसज्ज मैदान आपण बघतो. या मैदानावर ही स्पर्धा भरवण्यात आली. हे शिरवणे प्रतिष्ठान मंडळाचे हे मैदान आपल्याला बघायला मिळतं. या मैदानासाठी जी मेहनत, त्यांच्या अथक परिश्रमातूनही हे मैदान घडलं, ते सन्माननीय अविनाश शेठ सुतार साहेब त्यांच्या सोबत दत्ता नाईक दादा आणि तसेच ही पीच मेकर्स, ही पीच, ही जे आपण बघतो पीच, त्याच्या सोबत पंचांची भूमिका पार पडतायत. तानाजी काका यांच्या माध्यमातून देखील मोलाचा सहभाग आणि मोलाचं कॉन्ट्रीब्युशन. धावसंख्या 21, 20 झाले आणि 21 टू विन. तर आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. आणि लगेच सलामीचे फलंदाज पाठवा प्लीज. 21 टू विन, 21 टू विन. तर आपण ही संपूर्ण स्पर्धा बघितली. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपाने युट्यूबच्या माध्यमातून मात्र इथं वैभव वेटा आणि त्यांची संपूर्ण टीम यांना देखील त्यांचं श्रेय जातं, त्यांचे देखील सहर्ष आभार आहेत. या संपूर्ण 3 दिवसामध्ये ही जी स्पर्धा या इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट केलं, त्यांचे कॅमेरामॅन आणि स्वतः त्यांचे स्कोर अपडेटर्स, त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि या चिंटू चषक 2018च्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा आभार असतील. तसेच माझ्यासोबत या गेल्या 3 दिवसामध्ये जोडणारे गुणलेखक, स्कोरची भूमिका पार पाडणारे विक्रांत तानाजी भोईर, केतू हे देखील गेले 3 दिवस माझ्यासोबत जोडत आहेत. यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे, चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धा भरवण्यामध्ये मला बघायला मिळतं. तसंच माझ्यासोबत प्रणित पाटील देखील जोडले होते गुणलेखक म्हणून, त्यांची देखील चांगली कामगिरी बघायला मिळेल. आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर हा वज्र पहार भीमटोला आणि ही फक्त एक धाव. आणि 21 धावांचं मात्र मात करताना 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण असतं, मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव आली. आपण बघतो ही फायनलची लढत रंगतोय, शेवटची अंतिमची फायनलची लढत, शेवटची इनिंग. अजूनही येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकणे असतील 10. 22 विन फ्रॉम लिमिटेड 11 बॉल्स टू गो ऑफ दिस 2 ओव्हर्स टू स्पेल ऑफ द फायनल इनिंग ऑफ दिस मेगा फायनल मॅच. चेंडू चांगला पटवले, गॅप साधतो इथं हा षटकार. आणि हा षटकार, अजूनही येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14. धावसंख्या झाली 7. आणि समोर आहे अ मॅन इन वेल फॉर्म थ्रू आउट दिस टुर्नामेंट, मिस्टर शुभम, हा टॉप पिच आणि एक धाव.
धावसंख्या आठ, धावसंख्या आठ, येणारे चेंडू आहेत नऊ आणि अजूनही तेरा धावांची गरज आहे. जसं जसं समीकरण जवळ जातं तसं मात्र इथं शिरवणे संघाच्या खेम्यामध्ये मात्र इथं जल्लोषाचं वातावरण, हर्ष उल्लासाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे. आणि हा फटका बिग हिट, बिग ब्लो, आणि इथं मात्र सीमा रेषेलगत झेल टिपला जातोय. आता मात्र उर्वरित चेंडू असतील आठ आणि अजूनही जिंकण्यासाठी तेरा धावांची गरज आहे. धावसंख्या आठ. तर आपण बघतोय हा मेगा फायनलचा सामना रंगतोय. चिंटू चषक 2018 या भव्य दिव्य आयोजनामध्ये ही शेवटची लढत आहे, अंतिमचा सामना आहे, फायनलची ही लढत. आणि येणारे चेंडू असतील आठ आणि जिंकण्यासाठी अजूनही तेरा धावांची गरज आहे. चेंडू चांगला फटका, वन बाउंड लॉंगनचा शत्ररक्षक मात्र इथं काऊ कॉर्नरमध्ये जाऊन चेंडू गॅदर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र एकदा. आता मात्र येणारे चेंडू असतील सात आणि जिंकण्यासाठी धावा असतील बारा. 12 टू विन फ्रॉम लिमिटेड, 7 बॉल्स टू गो, अजूनही सात चेंडू आणि 12 धावा. आणि स्वप्नील स्ट्राइक वर आहे. हा चेंडू बॅटचा कडा, इथे एकदा मिळेल धावची थोडीशी संधी, थोडासा फंबल होतो शत्ररक्षक, इथे एकदा मिळेल. येणारे चेंडू असतील सहा आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. चला क्विक क्विक क्विक. पंच पंच, येणारे चेंडू आहेत सहा आणि सर्व शत्ररक्षकांच्या लकील कारण हा सामन्याचा विचार केला तर सूर्य अस्ताला चालला, ऑलमोस्ट गेलाय. आणि इथं मात्र येणारे चेंडू आहेत फक्त सहा आणि 11, सहाला 11. हा यॉर्कर लेंथ वडा डिलिव्हरी सॉलिड स्टार्ट, पाच चेंडू 11 धावा. 5-11 आणि स्वप्नील स्ट्राईक वर आहे. मेगा फायनलची ही लढत आपण बघतोय. 5-11 स्ट्राईक वर आहे स्वप्नील. अक्रॉस द लाईन हा चेंडू पिक करायचा होता मला वाटतं बॅटचा कडा, पंचांचा इथे इशारा होतो बॅटचा. नवीन फलंदाज क्विक, या येणारे चेंडू असतील चार आणि जिंकण्यासाठी अजूनही 11, 4-11. आणि लगेचच बक्षीस समारंभ सोहळा पार पडेल या लढतीच्या नंतर. तर आयोजक, स्वयंसेवक, व्हॉलंटियर्स जे कोणी असतील प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचंय कारण लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. उपस्थित आमच्या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत आणि शुभ हस्ते सन्माननीय शिरवणे गावचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय हे सुसज्ज मैदान, आपण बघतोय हे सुसज्ज मैदान घडवण्यामध्ये ज्यांची मोलाचं श्रेय जे जात आहे. आणि इथं खराब क्षेत्ररक्षण ते आमचे सन्माननीय अविनाश शेठ सुतार साहेब. प्लीज उपस्थित सर्व ग्रामस्थांनी, शिरवणे गावातील उपस्थित ग्रामस्थांनी देखील प्लीज समालोचन कक्षाकडे यायचंय. आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत इथे मात्र बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. आपण बघतोय समीकरण आहे 3-9 आणि इथं मात्र कहीं पे निशाना कहीं पे निघा आहे बट दिस इज वाईट बॉल. 3 चेंडू आणि 8 धावा. सन्माननीय दत्ता नाईक यांच्या माध्यमातून देखील यांच्या अथक परिश्रमातून हे मैदान, आपण सुसज्ज मैदान, ही स्पर्धा ज्या मैदानावर पार पडली ते मैदान घडवण्यामध्ये, ते पिच घडवण्यामध्ये आणि ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आम्हाला मिळालं, त्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आम्हाला यशस्वीरित्या पार पडली गेली. त्यांचं मी नावं इथं अनाऊन्स करतो. मी
विनंती करेन अविनाश शेट सुतार साहेब प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच दत्ता नाईक साहेब प्लीज आमच्या समालोचन कक्षाकडे यायचंय. इथं सामन्याचं चित्र बघितलं तर मात्र येणारे चेंडू असतील दोन आणि जिंकण्यासाठी धावा आहेत आठ. टू बॉल्स टू गो फायनल एट रन्स टू विन दिस मॅच. आणि इथं हा शेवटचा सामना आहे. आठ धावा दोन चेंडू आठ धावा गोलंदाज धावतोय. हा फटका मात्र मारायचा होता. पुन्हा एकदा पंच इथं हात पसरत आहेत. इथं या चेंडूला वाईड घोषित करताय. आता मात्र येणारे चेंडू असतील दोन आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज. हु विल बी द विनर ऑफ दिस टुर्नामेंट? कोण शिक्का मोर्तब करेल? विजयाचा कौल कोणाकडे जाईल? बघूया. दोन चेंडू आणि सात धावा आणि हा नेत्र दुपक फटका. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक. इथं हा फटका चौकार आणि येणारा चेंडू असेल एक आणि जिंकण्यासाठी धावा असतील तीन. कंपल्सरी तीन म्हणजे एकतर तीन धावा धावून काढाव्या लागतील नाहीतर एक चौकार ठोकावा लागेल नाहीतर मग द आउट ऑफ द पार्क चेंडू. आणि इथे चान्स आहेत एक चेंडू आणि तीन धावा. एक मोठा फटका शिरवणे संघ ठरू शकतो विजयी. इथं मात्र राशी आहे तब्बल 60,000 रुपये. द्वितीय पारितोषिक सर्व प्रेक्षकांनी टाला वाजवतात. माईक इथे काही क्षणासाठी बंद होईल. आणि इथं मात्र ऐरोली कोळीवाडा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. दिनेश स्मृती शिरवणे संघाला देखील खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ झाला. शेवटच्या चेंडू पर्यंत खेळ आला. अतिशय खूप मेहनतीने आपण खेळ दाखवला. तुमचं देखील हार्दिक आभार. आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार पडेल. मी उपस्थित सर्व मान्यवरांना आमच्या शिरवणे गावातील प्रतिष्ठित मंडळी वरिष्ठ मंडळी जे कोणी असतील ज्यांची नावं इकडनं अनाऊन्स करण्यामध्ये आम्हाला थोडस अडचण येत आहे तर आपण प्लीज मंचाकडे यायचं. आणि दोन्ही टीम्स नऊ ऐरोली कोळीवाडा संघ